लॉकडाऊनच्या या काळामध्ये मी घरामध्ये बरीच झाडं लावली आणि त्याची काळजी पण घेतली. आणि मध्ये मध्ये जर इंस्टाग्रामला काही पोस्ट किंवा स्टोरीज मी टाकते तर माझी ही झाडांची आवड बघून एरीज अॅग्रो लिमिटेड यांनी मला काही झाडं चांगली वाढण्यासाठी किंवा त्यांची निगा राखण्यासाठी काही प्रोडक्ट पाठवलेले आहेत. तर त्याचा डेमो मी आज दाखवणार आहे जो खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा एक ग्रो बॉक्स आहे, ठीक आहे, एरीज ग्रो बॉक्स. आता आपण बघूया याच्यामध्ये पाणी टाकल्यावरती काय. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप अशी आहे की याच्यामध्ये 250 ml वॉटर आपल्याला ऍड करायचं. आता माझ्याकडे हे जे काय केक बेकिंग साठी माझे जे प्रोडक्ट आहेत म्हणजे मापांसाठीचे ते मी आता याला वापरते. बॉक्स पण त्याच्या सकटच आलाय, सगळं ह्या बॉक्स मध्येच होत इनफॅक्ट. आणि त्याच्यानंतर 1/4 ऑफ द सीड्स फ्रॉम पॅकेट. तर हे स्पिनॅच चे हे दिलेले त्यांनी दाणे आहेत जे मी आता याच्यामध्ये लावणार आहे. पाकिट जितकं आहे त्याच्या 1/4 घालायचं. आणि डन. आणि आता मी वाट बघणार की हे कधी येणार आहे छान. सगळ्यांनाच माहितीये झाड लावणं जितकं महत्वाचं आहे तेवढंच त्याची निगा राखणं, त्याची काळजी घेणं, त्याला वाढवणं, त्याचं संगोपन करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नाही तर बऱ्याचदा असं होतं की आपण उत्साहमध्ये झाडं लावतो खरी पण मग बऱ्याच जणांची ही कंप्लेंट असते की ती वाढत नाहीये किंवा ती मरून जातात. तर असं काही होऊ नये ह्यासाठी पण एक उपाय मला त्यांनी सांगितलेला आहे. तर ऍक्च्युली त्यांनी 1 लिटर बाटलीमध्ये म्हणजे एक स्प्रे बॉटल आहे जी आपल्याला सध्या कोरोनामुळे भरपूर आपल्याकडे या सॅनिटायझरच्या बाटल्या असतील जर रिकाम्या झालेल्या असतील तर ती पण एक अशीच बाटली घेतलेली आहे ज्याच्यामध्ये 500 ml तेवढंच बसतंय पाणी त्याच्यामध्ये सो तेवढं घेतलंय. पण त्यांनी ऍक्च्युली जे सांगितलेलं आहे ते 1 लिटरच्या मापाने सांगितलं. तर मी त्याचं सगळं अर्ध करून त्याचं लाईक मिक्सचर करणार आहे जे मी ह्या बाटलीमध्ये भरणार आहे. आणि हे जे मिक्सचर आहे हे जर्मिनेटेड प्लांट्स वरतीच फक्त अप्लाय करायचं आहे. म्हणजे आता जसं त्या ग्रो बॉक्समध्ये मी जस्ट झाड लावलं त्याच्यामध्ये ते स्प्रे करायचं नाही. तर ऑलरेडी काही झाडांनी रूट्स धरलेली आहेत, पक्कं होत आलंय किंवा व्हायला लागलंय अशा झाडांवरती ते स्प्रे करायचं आहे. तर ते क्विकली मी दाखवते की ते काय काय आहे. त्याची नावं जी आहेत ते आहे 1 लिटर ह्याच्यामध्ये एरीज टोटल, 1 ml ऑफ एरीज टोटल, त्याच्यानंतर 1 ग्रॅम ऑफ मरिनो गोल्ड आणि 1 ग्रॅम ऑफ ऍग्री प्रो हे सगळं घालायचं आहे 1 लिटर मध्ये. तर आता या सगळ्याचं मी अर्ध करणार आहे आणि मग ते
माझ्याकडे ऑलरेडी जी काही झाडं आहेत त्यांच्यावरती मी स्प्रे करणार आहे, जेणेकरून ती झाडं चांगली जगावी आणि चांगली फुलं फुलझाडं असतील तर ती चांगली फुलतात, किंवा जी काही इतर झाडं असतील शक्यतो मरत नाही, त्याची चांगली काळजी घेतली जाते.